सांगा तरी कोण विरोधी पक्ष आहे, कोण नेता आहे, नावत नाही आहे कोणाकडे. जो वरचा आहे त्याचा आता पावती निघाली आहे, तो कधी जाईल विधान परिषदेचा बोले. नाही, चांगले पावसाळ्याचे दिवस आहेत. आम्ही फार खूप दिवसापासून आमच्या फडणवीस साहेबांना भेटलेलो नाही आहे, हां, म्हणून आम्ही सगळेजण एकत्र म्हणून एक चांगला गेट टुगेदर एकदम चांगल्या आनंदाने घेण्याचा विचार आहे म्हणून साहेबांना रिक्वेस्ट केली, आणि म्हणून आज मरीन ड्राईव्हच्या त्या आमच्या गरवारे क्लबमध्ये भेटणार आहोत. एकदम आनंदी समाधानी वातावरण आहे. अहो, विरोध महाविकास आघाडीची सत्ता असताना आम्ही 106 एकत्र एक बाजूला राहिलो, तर आता तर आमचं सरकार मजबूत होत चाललेलं आहे देशात आणि राज्यात, मजबूतीने चाललेलं आहे. आणि आमचा 100% नाही 200% विश्वास देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे, म्हणून त्याची कोणीही चिंता करू नये. आम्हाला प्रयत्न करायची गरजच नाही ना. अजितदादांचे आमदार अजितदादांनी कसे आणावे हे अजितदादा सक्षम आहेत, म्हणून तर त्या दिवशी 32 आमदार त्यांच्या बरोबर उबे होते ना, आणि म्हणून तो आकडा 40 वरती कसा घेऊन जायचा हे अजितदादाकडे सगळे फॉर्म्युले तयार आहे. देशामध्ये आहे की मातुश्रीमध्ये वाढलेली आहे, कारण का उदारनिवृत्तीचे सगळी साधनं बंद झालेली आहेत. महापालिकेमध्ये सत्ता नाही, राज्यात सत्ता नाही, तर मातुश्रीमध्ये राशन भरायचं कसं, मेंटेनन्स भरायचं कसं, भाज्या आणायच्या कशा, कारण आता फुकट देणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. खिशातले पैसे आयुष्यात कधी खर्च केलेले नाहीत, म्हणून महागाई बरोबर जाणवणार सामनाच्या संपादकांना. म्हणून अतिशय योग्य अग्रलेख लिहिलेला आहे, फक्त लिहिलं पाहिजे महागाई मातोश्रीमध्ये भारतात नाही. आज जेएसीची देखील बैठक होते, पहिल्यांदाच शिंदे फडणवीस आणि पवार एकत्रितरित्या बैठकीला संबोधित, पण एक टेक्निकल अडचण अजून यामध्ये दिसते की जयंत पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील, तर यांना नेमकं कुठं बघायचं हे हा पेच आहे. काय नेमकी भाजपची या संदर्भातली भूमिका असेल, कारण राऊत म्हणतात की हे सगळी गणितच चुकत आहेत आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये हे शरद पवारांच्या बाजूने होईल. हे असं राऊत शिवसेनेच्या केस संदर्भात पण बोलायचे की हे अपात्र होणार, नवीन सरकार बसणार, फेब्रुवारीमध्ये सरकार पडणार, मेमध्ये पडणार. आता त्यांच्या आतमध्ये जाण्याचे दिवस आले, पण सरकार काय पडलं नाही, आमचं सरकार मजबूत झालेलं आहे. म्हणून जसं शिवसेनेच्या केसमध्ये शिंदे साहेबांची बाजू भक्कम होती, तसंच राष्ट्रवादीच्या केसमध्ये अजितदादांची बाजू भक्कम आहे, त्यांच्याकडे समर्थन आहे. म्हणून कायदेशीर पेच प्रसंगाची जे उत्तरं येणाऱ्या काळामध्ये दिसेल, म्हणून जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाडांना खुर्चीवर बसवायचं की स्टूलवर बसवायचं हे आतमध्ये कळेल. विरोधी पक्ष नेत्याने टार्गेट केलं, विरोधी पक्ष ट्विट्स केले होते, ते भुजबळांच्या बाबतीत असतील, प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत असतील, आणि त्याच्यामध्ये सगळी त्यांना मिळालेली खाती असतील, तर त्या सगळ्याचा उल्लेख प्रत्येक पक्षामध्ये एक राहुल गांधी असतो. काँग्रेस पक्षामध्ये तसंच उबाटामध्ये आदित्य ठाकरे आहे, आणि सुळे गटामध्ये हा रोहित पवार आहे. आणि आता ते सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी ते दौरे रद्द केल्याची माहिती समोर येते, कारण दिलं जात आहे पावसाचं. एकंदरीत 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर पावसाळा सुरू आहे, हे पावसाचं कारण योग्य वाटतंय का दौरे? जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलेलं की महाविकास आघाडीचे सभा होत नाही वज्रमुठचे, आणि त्यालाही पावसाळ्याचं कारण दिलं गेलं होतं, ह्यालाही जे पावसाळ्याचं कारण, मूळ कारण असं आहे की कोणीही आता आजूबाजूला नसल्यामुळे, स्वागतासाठी कोण भेटत नसल्यामुळे हे पावसाळ्याचं कारण दिलं जात आहे. उष्माघाताचं कारण आधी दिलं होतं, आता पावसाचं कारण, म्हणजे ह्या सगळ्या फुटीला निसर्गावर जोर दिला होता म्हणायचं. नाही, नक्कीच आहे ना, कारण का माणसं तरी असलं पाहिजे स्वागत करण्यासाठी. आता मी जे ऐकतोय की अजितदादांचा आकडा 40 वरती जातोय, उर्वरित हळूहळू आमदार सगळे जातील, फक्त रोहित पवार कदाचित आमदार म्हणून राहतील, त्याला घ्यायचंय पण काय हे नाही, घ्यायचंय की नाही हे अजितदादा ठरवतील. तर मला म्हणून ही सगळी परिस्थिती नजरेसमोर असल्या, आता हवामान तज्ज्ञ म्हणून, राजकीय हवामान तज्ज्ञ म्हणून पवार साहेबांचं नाव लौकिक आहे, तर कदाचित तिकडचा वारा फिरला आहे हे आदरणीय पवार साहेबांना कळत असल्यामुळे त्यांनी दौरा रद्द केलाय. रोहित पवार यांचा उल्लेख केला, रोहित पवार यांच्या
शेवटी ओबीसीचा अपमान केल्यावर शिक्षा भेटणारच. ओबीसीचा अपमान केला आहे राहुल गांधीजींनी तर त्याची शिक्षा भेटणारच. कितीही कोर्टात जा, सगळ्या कोर्टामध्ये हात निकाल येणार. ज्या माणसाला भारतीय नागरिक किंवा ओबीसी समाजाचा अपमान जो करतो त्याबद्दल आता थोडा नाना पटोलेजींनी वक्तव्य करावं. मोठं ओबीसीचे झेंडा घेऊन सगळीकडे फिरतात ना. तुमच्याच नेत्याला ओबीसीचा समाजाचा अपमान केला असल्यामुळे त्याची शिक्षा ठाम ठेवलेली आहे. त्याबद्दल नाना पटोलेंची भूमिका सांगा ना. ओबीसींवर प्रेम आहे काय पक्षावर प्रेम आहे हे सांगावं नाना पटोलेजींनी. हिंमत आहे ओबीसी समाजासाठी राजीनामा देण्याची? ताकद आहे स्वतःमध्ये तेवढी? एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.